सांगली आणि मिरज परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. दुष्काळी भागात अनेक ठिकाणी हा पाऊस झालाय. खरीप हंगामासाठी मशागत आणि पेरणीच्या तयारीत शेतकरी असताना पावसाने हा दणका दिलाय. आता उघडीप बघूनच मशागतीच्या कामाला नव्याने सुरुवात करावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसानं पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघा जणांचा मृत्यू झालाय. गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या मुंगळी इथं ही घटना घडली आहे. जोरदार पाऊस पडत असल्यानं तिघा जणांनी पोल्ट्रीच्या भिंतीचा आधार घेतला, मात्र तीच भिंत कोसळली आणि त्याखाली दबून एक पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. वसई तालुक्यात तौक्ते वादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं विशेष प्रतिनिधी पथक आज विरारमध्ये दाखल झालं होतं. यावेळी त्यांनी विरारच्या अर्नाळ्यातील कुडूचा पाट या सर्वाधिक नुकसानग्रस्त गावाची पाहणी केली. या पथकातील अधिकाऱ्यांनी स्वतः वादळानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी, बोटींचे नुकसान झालेल्या कोळी बांधवांशी बातचीत केली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी पात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समिती आणि सगुणा रुरल फाउंडेशन या दोन संस्थांनी जैविक प्रक्रिया मोहीम हाती घेतली आहे. 13 एप्रिल रोजी उल्हासनगरजवळील कांबा आणि वरब गावाजवळील नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं. नदीपात्रात जलपर्णीवर ड्रोनच्या सहाय्यानं जैविक फवारणी केली जाते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत. कल्याणात एका घरात 400 ते 500 कोरी मतदान ओळखपत्र सापडली आहेत. माधव संसार इमारतीतील कामेश मोरे या व्यक्तीच्या घरावर तहसीलदारांनी ही कारवाई केली. या प्रकरणी कामेश मोरे यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतर ही कार्ड कुठून आणली याचा उलगडा होऊ शकेल. राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोविड नियम भंग केल्याचं पुढे आलंय. तनपुरे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील बल्लारपूर इथं विश्रामगृहात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. याबाबत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आपण कोणताही नियमभंग केला नसल्याचं स्पष्ट केलंय. औरंगाबादमध्ये भाजप आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. ओबीसी आरक्षणाबाबत भाजप नेते आणि कार्यकर्ते यांनी क्रांती चौकात आंदोलन केलं होतं. यावेळी मोठी गर्दी होती. शिवाय आंदोलक आणि पोलिसात झटापटही झाली. कोरोनाचे नियम तोडल्यानं आमदार अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता असल्यानं सध्या राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत लसीकरणाची मदत घेत आहेत. सरकारकडनं 18 ते 45 वयोगटाचं लसीकरण बंद असेल तरी नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाकडनं चक्क फ्री वॅक्सिन शिबिर आयोजित करण्यात आलं. या अंतर्गत आज वाशी इथं 1000 लोकांना फ्री वॅक्सिन देण्यात आलं. माऊलीचा गजर म्हणजे